उपवासाला अगदी कमी वेळामध्ये झटपट अशी तयार होणारी भगरची इडली. भगरला बरेच जण वरीचे तांदूळ सुद्धा म्हणतात. वरीचे तांदूळ मुलांसाठी सुद्धा पौष्टिक असतात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. झटपट तयार होणारी वरीच्या तांदळापासून तयार केलेली मऊ लुसलुशीत इडली. एकादशीला आपण बऱ्याचदा भगर खातो, तर भगरचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर आपण आज भगरची इडली तयार करणार आहे. एक वाटी भगर मिक्सरला छान अशी बारीक वाटून घेतले. भगरसोबत आपण पाववाटी साबुदाण्याचं पीठ वापरणार आहे. साबुदाण्याचं पीठ तुमच्याकडे नसेल तर साबुदाणा भाजून घ्यायचा आणि छान असा भगरसोबत बारीक वाटून घ्यायचा. मी इथे साबुदाण्याचं पीठ आणि भगर एकजीव करून घेण्यासाठी मिक्सरला एकदा फिरवून घेतलेला आहे. अशा प्रकारे भगर आणि साबुदाणा छान एकत्र झालेला आहे. साबुदाण्यामुळे इडली रवाळ होत नाही आणि इडलीला बाइंडिंग छान येते. पीठ अगदीच जाड असेल तर चाळणीने चाळून घ्या आणि पुन्हा राहिलेलं पीठ वाटून घ्यायचं. इडली तयार करून घेण्यासाठी आपण दह्याचा वापर केलेला आहे. दह्यामुळे इडलीला छान अशी चव येते. इडलीचे बॅटर तयार करून घेण्यासाठी आपण अर्धी वाटी दही, दही नसेल तर तुम्ही ताक वापरू शकतात, एक चमचा सोडा, चवीनुसार मीठ आणि पाण्याने पीठ भिजवून घेणार आहे. भिजवलेलं पीठ 10 ते 15 मिनिट भगर फुलून येण्यासाठी झाकून ठेवा. वरीचा तांदूळ असल्यामुळे भाताप्रमाणे तो छान फुलून येतो आणि त्याला पाणी थोडं जास्त लागतं. 10 ते 15 मिनिटानंतर बॅटर फुलून येतं आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकून बॅटरची कन्सिस्टन्सी मेंटेन करून घ्या. भगरचे पीठ भिजवून घेताना त्यामध्ये पाण्याचे प्रमाण नाही, परंतु साधारणतः बॅटर तयार होईल इतपत पाणी टाकून थोडं थोडं पाण्याने भगरचं पीठ भिजवून घ्यायचं. इडली मऊ आणि लुसलुशीत येण्यासाठी आपण त्यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा पीठसुद्धा वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर साबुदाणा नसेल किंवा तुम्ही साबुदाण्याचं पीठसुद्धा इडलीसाठी वापरलं नसेल तर वरीच्या तांदूळाच्या सुद्धा इडल्या होतात, परंतु थोड्या रवाळ होतात, खायला अतिशय स्वादिष्ट लागतात. इडलीसाठी फक्त भगर वापरलेली असेल तर त्यामध्ये पाणी थोडं जास्त टाकावं. इडली वाफवून घेतल्यानंतर तांदूळ छान फुलून येतो आणि इडली मऊ होते. अशा प्रकारे साधारणतः आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बॅटर 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवावं. 15 मिनिटामध्ये इडलीचे बॅटर छान असे फुलून तयार आहे. हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा. फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात, अतिशय छान असं मऊ लुसलुशीत बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही भिजवलेली भगर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी टाकून बॅटर मिक्स करून घ्यावं. ज्यावेळेस पाण्याला उकडी येईल त्यावेळेस सोडा टाकून व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं. इडली स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इडली प्लेटला तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे. सोडा बॅटरमध्ये टाकल्यानंतर बॅटर थोडं फुलून येतं. तुमच्याकडे सोडा नसेल तर तुम्ही जे प्रमाण इडलीसाठी घेतलं आहे त्यानुसार इनोचा वापर करावा. तयार झालेलं बॅटर इडली प्लेटमध्ये भरून 10 ते 15 मिनिट इडलीला स्टीम करून घ्यायचं. 8 ते 10 मिनिटामध्ये इडली छान फुलून आलेली आहे. बघा, इडली अगदी सहज हाताने निघून येते. उपवासासाठी तुम्हाला अगदी इन्स्टंट रेसिपी तयार करायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. पांढरी शुभ्र मऊ आणि लुसलुशीत अशी इडली तयार झालेली आहे. एखाद्या वेळेस वरीचा तांदूळसुद्धा छान फुलून येतो, त्यामुळे इडलीसाठी बॅटर भिजवून घेताना थोडं पातळ भिजवलं तरी छान अशा इडल्या तयार होतात. इडली तुम्ही बघू शकतात, रवाळ असली तरी पूर्णपणे मऊ झालेली आहे. चला तर मग तुम्हीसुद्धा रेसिपी ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या रेसिपी लिंकवर क्लिक करून तुम्ही रेसिपीचा आस्वाद घेऊ शकतात. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.